नमस्कार, मी देवेंद्र बोलगो सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आपण आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम CMEGP या योजनेबाबत वास्तविक योग्य आणि वस्तुस्थितीला धरून असलेली माहिती घेणार आहोत. बरं वाटलं मी असं का सांगतोय तर या योजनेबाबत बाजारामध्ये इतर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रम पसरवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत इतकं कर्ज मिळतं, हे मिळतं, ते मिळतं. लक्षात घ्या, असं काहीच होत नाही. या योजनेअंतर्गत जी वस्तुस्थिती आहे ती आपण समजून घेतली आणि मग या योजनेअंतर्गत आपण अर्ज केला तर नक्कीच आपल्याला या योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतु आधी खरं काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि अशाच पद्धतीने आम्ही व्हिडिओ बनवत असतो, खूप मेहनत घेत असतो या व्हिडिओ बनवण्यासाठी. तर या व्हिडिओचा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करत चला, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य आणि वस्तुस्थितीला धरून असलेली माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहील. तर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की आपण CMEGP अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. आता एक एक मुद्दा करून समजून घेऊयात. यातला पहिला मुद्दा, या योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. तर या योजनेअंतर्गत आपण उत्पादन उद्योग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग उद्योग आपण सुरू करू शकतो. सेवा उद्योग म्हणजे आपली काही सर्व्हिस बिझनेस सुरू करायचा असेल, एखादं ऑफिस किंवा इतर काही गोष्टी सेटअप करायच्या असतील तर त्यासाठीसुद्धा या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल. तुम्हाला कृषी आधारित उद्योग, कृषी व्यवसाय हे सुरू करायचे असतील तर यासाठीसुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकतं. विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, फूड ऑन व्हील म्हणजे तुम्ही एखादी गाडी वगैरे बनवून त्याच्यावर फूड स्टॉल आणि फिरतं तुम्ही विक्री व्यवसाय करत असाल फूडच्या बाबतीमध्ये, खाद्यान्न किंवा इतर विषयाच्या बाबतीमध्ये, ते सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत सुरू करू शकतात. या सगळ्या उद्योगांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल, सबसिडी मिळेल. लक्षात घ्या, ट्रेडिंग व्यवसायाला या योजनेअंतर्गत सबसिडी मिळणार नाही. तुम्हाला जर एखादा ट्रेडिंग बिझनेस सुरू करायचा असेल ज्यामध्ये फक्त तुम्ही माल खरेदी करणार आणि विक्री करणार, त्यावर कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग करणार नाही, अशा प्रकारच्या उद्योगांना या योजनेअंतर्गत अनुदान किंवा सबसिडी मिळणार नाही. याबाबत आमच्याकडे नेहमी चौकशी होत असते की आम्हाला कापड दुकान टाकायचं आहे, आम्हाला हे दुकान टाकायचं आहे, किराणा दुकान टाकायचं आहे, तर अशा बिझनेसेसला या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही. आयदर तुम्ही प्लांट अँड मशिनरीमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर तुम्ही हॉफिस सुरू करत असाल तर त्यासाठी फर्निचर, बांधकाम किंवा कॉम्प्युटर्स वगैरेच्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करत असाल. तुम्ही एखादा फोटो स्टुडिओ सुरू करत असाल तर त्यासाठी कॅमेरा, इतर इक्विपमेंट्स तुम्ही खरेदी करत असाल, तर या पद्धतीच्या उद्योग व्यवसायांसाठी या योजनेअंतर्गत सबसिडी मिळेल. ज्या ठिकाणी काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या उद्योग व्यवसायांना या योजनेअंतर्गत सबसिडी मिळेल. आता पुढचा मुद्दा की या योजनेअंतर्गत आम्हाला किती पैसे टाकावे लागतील, सबसिडी किती मिळेल आणि बँकेचं कर्ज किती काढावं लागेल. तर जर तुम्ही अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागासवर्गीय, विमुक्त, भटके विमुक्त जमाती आणि अल्पसंख्याक या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे 5% रक्कम या योजनेअंतर्गत अर्ज करताना या प्रोजेक्टसाठी गुंतवावी लागेल. म्हणजे तुमचा स्वतःचा हिस्सा 5%. तुम्हाला जर तुम्ही शहरी भागात उद्योग व्यवसाय सुरू करत असाल तर 25% अनुदान मिळेल आणि ग्रामीण भागामध्ये सुरू करत असाल तर 35% तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल. त्याच पद्धतीने उर्वरित रक्कम ही तुम्हाला बँक कर्जाद्वारे उभी करावी लागेल. आणि इतर कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन आणि इतर कॅटेगरीसाठी तुम्हाला स्वतःची गुंतवणूक ही 10% करावी लागेल. जर तुम्ही शहरी भागामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठी 15% आणि ग्रामीण भागामध्ये करत असाल तर त्यासाठी 25% इतकी अनुदान, इतकं सबसिडी तुम्हाला मिळणार आहे आणि उर्वरित रक्कम ही तुम्हाला बँक कर्जाद्वारे उभी करावी लागणार आहे. यामध्ये सेवा उद्योग म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर काही व्यवसाय सुरू करत असाल, कृषीपूरक उद्योग तुम्ही काही सुरू करत असाल किंवा उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस तुम्ही सुरू करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सिव्हिल कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम करण्यासाठी जी काही रक्कम आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वगैरे या कामासाठी, तर तुम्हाला प्रकल्पाच्या 20% तुम्ही त्यामध्ये खर्च करू शकतात. बाकीची जर मशिनरी किंवा इलेक्ट्रिफिकेशन या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला ती रक्कम खर्च करता येईल. तसेच प्रकल्पाच्या 30%ची रक्कम ही खेळते भांडवलाची म्हणजे वर्किंग कॅपिटलची रक्कमसुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत सबसिडीसाठी ॲप्लिकेबल करू शकतात आणि वर्किंग कॅपिटल त्यामध्ये ठेवू शकतात. किती? बांधकाम खर्च हा 20% आणि वर्किंग कॅपिटल 30% मॅक्झिमम ही कॉस्ट असेल आणि उर्वरित जी काही रक्कम आहे ती इक्विपमेंट, मशिनरीज वगैरे या सगळ्या गोष्टी येण्यासाठी कन्सिडर केली जाईल. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळवायची असेल तर बहुतेक बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की या योजनेअंतर्गत आम्हाला कर्ज पण मिळेल, पण हे उलटं आहे. तुम्हाला कर्ज मिळायला तर ही सबसिडी मिळणार आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करता तो जिल्हा उद्योग केंद्राकडे जातो, त्यांच्याकडच्या रिक्वायरमेंट्स खूप कमी आहेत, ते डॉक्युमेंटची तपासणी करून तुमच्या सबसिडीला मंजुरी देतात. त्यानंतर तो जिल्हा लेवलला जातो आणि तिथून तो अर्ज पुन्हा बँकेकडे जातो. बँकेकडे गेल्यानंतर जर बँकेने त्या
अर्जांना कर्ज मंजूर केलं तरच तुम्हाला त्या सबसिडीचा मिळणार आहे, त्या सबसिडीचा लाभ तुम्हाला होणार आहे, नाहीतर तुम्हाला ती सबसिडी मिळणार नाही. मॅक्झिमम प्रकरणांमध्ये बँक कर्ज देत नाही, त्यामुळे ही सबसिडी मिळत नाही. जिल्हा उद्योग केंद्र तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करू शकते, परंतु बँकेने कर्ज दिलंच पाहिजे असा आग्रह धरू शकत नाही. लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळत नाही, या योजनेअंतर्गत फक्त सबसिडी मिळते. शासन त्याचं खूप काम चांगल्या पद्धतीने करत आहे, जिल्हा उद्योग केंद्र त्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे, परंतु या योजनेअंतर्गत जर बँकेतून कर्ज मिळालं तर तुम्हाला ते सबसिडी देऊ शकतात, यासाठी त्यांच्या मर्यादा आहेत. आता या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी पात्रता निकष जे इतर सगळ्या योजनांमध्ये असतात त्या पद्धतीने काय काय निकष आहेत ते आपण पाहून घेऊयात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वयाची अट आहे. या योजनेतर अर्ज करताना ज्याचा उत्पन्नाचा कोणताही फिक्स सोर्स नाही, म्हणजे ज्याला नोकरी नाही आहे, स्वतःचा आधीपासून त्याचा उद्योग व्यवसाय आहे अशा नाही आहे, अशा कोणालाही बेरोजगार तरुणांना किंवा तरुणींना या योजनेअंतर्गत अर्ज करता येऊ शकतो. त्यांचं वय वर्ष 18 हे पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वय होईपर्यंत ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. परंतु जर अनुसूचित जाती जमाती महिला अपंग माजी सैनिक यांच्यासाठी ही अट 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे, म्हणजे ते 50 वर्ष होईपर्यंत या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतात, तोपर्यंत त्यांना ही मर्यादा वाढून देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आपण वैयक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं प्रपोजल त्या अंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतो. भागीदारी संस्थासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. आणि त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत वैयक्तिक मालकीचे व्यवसाय, भागीदारी संस्था आणि बचत गट हे 3 प्रकारच्या कॅटेगरीजना अलाउड करण्यात आलेलं आहे आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करण्यासाठी शिक्षणाची अट देखील आहे. जर 10 लाखापेक्षा कमी रकमेचा तुमची प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर त्यासाठी कुठल्या प्रकारची शिक्षणाची अट नाही आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं असावं यासाठी कंपल्शन नाही आहे. परंतु 10 लाखाच्या वरती आणि 25 लाखापर्यंत तुमची प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर त्यासाठी तुमचं शिक्षण हे कमीत कमी 7वी पास असलं पाहिजे, 7वी पास असलं पाहिजे. आणि 25 लाखापेक्षा जास्त रकमेचा तुम्ही प्रकल्प जर सादर करत असाल, तुमची प्रोजेक्ट कॉस्ट असेल, तर त्यासाठी तुमचं शिक्षण कमीत कमी 10वी पास असलं पाहिजे. ही मिनिमम एज्युकेशनची क्रायटेरिया आहे जर 10 लाख किंवा 25 लाखाच्या वर आपण प्रोजेक्टसाठी ॲप्लिकेशन करत असू. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा, या योजनेअंतर्गत कुटुंबातील एकाच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता कुटुंब म्हणजे पती पत्नी. जर पतीने या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करून या योजनेचा लाभ घेतला तर पत्नीला त्याचा लाभ घेता येणार नाही, किंवा पत्नीने घेतला तर पतीला योजनेअंतर्गत त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच अजून एक महत्त्वाचा विषय, या योजनेअंतर्गत जे अर्जदार आहेत त्यांनी PMEGP म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा इतर जे काही स्कीम आहेत शासनाच्या ज्या बेरोजगारांसाठी स्पेसिफिक आहेत त्याचा त्यांनी लाभ घेतलेला नसावा. जे आपण दोघी ठिकाणी बेनिफिट घेऊ असं चालणार नाही, दोघांपैकी एकच ठिकाणी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, दोघी ठिकाणी नाही घेऊ शकत. या महत्त्वाच्या पात्रता अटी होत्या आणि या अनुषंगाने आपण तपासून या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बसत असू तरच या योजनेअंतर्गत आपण अर्ज केला पाहिजे आणि त्यामध्ये आपलं प्रकरण सहज पद्धतीने पास होऊ शकतं. आपली खरी परीक्षा आहे बँकेमध्ये, बँकेतून आपलं कर्ज प्रकरण पास करून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करताना कुठली कुठली आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपण समजून घेऊयात. आता या आवश्यक कागदपत्रांमध्ये महत्त्वाची गोष्ट की CMEGP योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करताना जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत जी काही आवश्यक कागदपत्रं मागितली जातात मी त्यापेक्षा जास्त कागदपत्रं तुम्हाला सांगणार आहे. कारण मी बँकेच्या दृष्टिकोनातूनसुद्धा बँक काय कर्ज कागदपत्र मागू शकते त्याचं प्रिपरेशन आपण आधीपासून करून ठेवलं तर तुम्हाला ऐनवेळी गडबड गोंधळ होणार नाही. त्यामुळे मी जी काही सांगतो आहे ती सगळी कागदपत्रं तुम्ही आधीपासून तयार ठेवा, जेणेकरून बँकेत जेव्हा तुमची फाईल जाईल तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर असाल. यातला पहिला डॉक्युमेंट KYC जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, आपले पासपोर्ट 11 फोटो ते आपल्याला यासोबत जोडायचे आहेत, जातीचा दाखला, जन्माचा दाखला किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत या अर्थाचा एक कागदपत्र आपल्याला डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडावे लागतील. आपल्याला काही ॲफिडेविट पण करून द्यायचं आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. एज्युकेशनल डॉक्युमेंट, आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, मार्कशीट हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडावे लागणार आहेत. आपले उद्यम रजिस्ट्रेशन, मशिनरीचे कोटेशन्स, बांधकामाचे कोटेशन्स या अर्जासोबत आपल्याला जोडायचे आहेत. आता मशिनरीचं कोटेशन घेताना अशा व्यक्तीकडूनच कोटेशन घ्या की ज्या व्यक्तीकडे GST नंबर आहे त्याने त्या बिलामध्ये किंवा त्या कोटेशनमध्ये व्यवस्थित सेपरेट GST नंबर मेन्शन केलेला आहे आणि त्याला पेमेंट केल्यानंतर त्याने GST पेमेंट वगैरे केलं पाहिजे. अशा प्रॉपर व्यक्तींकडून ते कोटेशन तुम्ही घेतलं पाहिजे. बांधकाम तुम्ही करणार असाल तर त्याचं सिव्हिल इंजिनियरकडून प्रॉपरली एस्टिमेट बनवून घ्या, त्यासाठी साधारण कितीपर्यंत खर्च येऊ शकतो ते इथे जोडणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या जागेवर प्रोजेक्ट सुरू करणार आहात त्या जागेचा मालकी दर्शवणारा दस्तऐवज म्हणजे 7/12 उतारा किंवा सिटीमध्ये असेल तर सिटी सर्वेचा उतारा, ग्रामीण भागात असेल तर 8/10 उतारा हे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी जोडावे लागतात.
जर जागी तुमच्या स्वतःच्या मालकीची असेल तर मग काही अडचण नाही आहे, परंतु तुम्ही ती भाड्याने घेऊन त्यावर उद्योग व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठीचा भाडेकरारनामा रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला या ठिकाणी ते जोडावं लागेल. जर तुमच्या आईवडिलांच्या नावावरती जागा असेल अशा वेळी तुम्ही त्यांचं संमतीपत्रकसुद्धा यासोबत जोडलं पाहिजे. पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिल, टेलिफोन बिल दोघांपैकी एक आपण इथे जोडू शकतो. त्याच पद्धतीने मागील 6 महिन्याचे आर्थिक व्यवहार असलेले बँक अकाउंट स्टेटमेंटसुद्धा आपल्याला जोडायचं आहे. जे स्पेसिफिकली हे जिल्हा उद्योग केंद्रात मागितलं जाणार नाही, परंतु बँकेमध्ये या सगळ्या गोष्टी मागितल्या जाऊ शकतात. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची फाईल बँकेत गेली आणि बँकेला तुम्हाला विनाधारण कर्ज देण्याचं नाकारलं, अशावेळी तुमच्याकडे त्या बँकेला मॉर्गेज देण्यासाठी काहीतरी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे, काहीतरी प्रॉपर्टी तुमच्याकडे असली पाहिजे. जे तुमचं घर असेल, शेतजमीन असेल, शेतजमीन तर जनरली बिझनेससाठी घेतली जाणार नाही, परंतु तुमचा काही एन ए प्लॉट असेल तो तुम्ही या ठिकाणी बँकेला तारण ठेवू शकतात आणि त्या केसमध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकतात, परंतु ते तुमच्याकडे उपलब्ध असलं पाहिजे, हे आवश्यक आहे. पण हे केव्हा? जेव्हा बँकेने तुम्हाला विनातारण कर्ज देण्याचं नाकारलं त्यावेळी. जर बँकेने तुम्हाला विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी लोन प्रोव्हाइड केलं तर मग काही अडचणच नाही आहे, परंतु नाकारलं तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी लागू शकतात. इथे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बँकेचं कर्ज मिळवणं, तरच तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ होईल, योजनेचा फायदा होईल, नाही तर योजनेचा फायदा होणार नाही. एक स्टॅटिस्टिक आहे, सीमीजीपीच्या डॅशबोर्डवर जर आपण गेलो तर मी आज ज्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्या दिवशी आतापर्यंत या योजनेअंतर्गत 258,982 ॲप्लिकेशन्स आलेले होते. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजूर झालेले ॲप्लिकेशन 235,103 होते आणि यापैकी बँकेने मंजूर केलेले प्रकरणं होते 36,791. हे केव्हापासून? जेव्हापासून CMEGP योजना डिक्लेअर झाली तेव्हापासून. तेव्हापासून आतापर्यंत 37,700 ॲप्लिकेशन्सला बँकेकडून मंजुरी मिळालेली आहे. हा आकडा ॲप्लिकेशन केलेल्या आकड्यांपेक्षा खूप लहान आहे, खूप कमी आहे. मुख्यत्वे करून सगळे प्रपोजल्स हे बँकेमध्ये येऊन अडकतात, त्यामुळे तुम्ही याबाबत काळजी घ्या. आपला प्रोजेक्ट बँकेबल आहे का नाही आहे हे आधी तपासा आणि यासाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो, सहकार्य करू शकतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही FSR कडून या व्यावसायिक सेवा घेऊ शकतात. हां, त्यासाठी आवश्यक फीस तुम्हाला आमच्या टीमला पे करावी लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही या सगळ्या सर्व्हिसेस घेऊ शकतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला काय सपोर्ट करू शकतो? तर योजनेअंतर्गत तुम्हाला वास्तविक प्रॉपरली माहिती देणं, तुमचे कागदपत्र तपासणं, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, ऑनलाईन ॲप्लिकेशन करून देणं, तसंच तुम्ही बँकेत जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन गेले पाहिजे, त्याचं प्रिपरेशन कसं झालं पाहिजे, बँकेत कसं बोलावं, याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला आमच्याकडून मिळेल. कर्ज मिळेलच याची शाश्वती आमच्याकडून मिळणार नाही. हे सर्वस्वी तुमच्या सिव्हिल स्कोरवर, तुमच्या डॉक्युमेंटेशनवर, तुमच्या प्रोजेक्टवर अवलंबून आहे, परंतु आम्ही तुम्हाला मॅक्झिमम तुमचा प्रोजेक्ट बँकेबल आहे का नाही आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला नक्की सहकार्य करू, जेणेकरून तुमचं CMEGP योजनेअंतर्गत सबसिडी तर मंजूर होणारच आहे, परंतु बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळण्याच्या प्रॉबेबिलिटीज वाढतील, शक्यता मॅक्झिमम वाढतील. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्या टीमसोबत संपर्क करू शकतात. त्यावर फक्त CMEGP असं लिहून मॅसेज करा. आमची टीम तुम्हाला आवश्यक त्या डॉक्युमेंटची यादी वगैरे सगळ्या गोष्टी पाठवेल आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी कोऑर्डिनेशन आणि सपोर्टसुद्धा करेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही CMEGP योजनेअंतर्गत वास्तविक योग्य माहिती उपलब्ध होईल आणि इतर ठिकाणी जी काही फसवणूक चालू आहे ती फसवणूक त्यांची होणार नाही. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात यासाठी धन्यवाद.